की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्तिकीवरला कुठलाही मंत्री मी येऊ देणार नाही। समाजाची आणि देवस्थानाची भावना या चरणीच मी नतमस्तक होतो। मी दर्शन झाल्यासारखं झालंय, मला मी भरून पावलो म्हणले तरी। उपमुख्यमंत्र्यांच्या जागी मनोज जरांगे पाटील कार्तिकी एकादशीची महापूजा करणार। मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेला विरोध केलाय। अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। यावर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी महत्त्वाचं विधान केलंय। पंढरपुरातील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्या मागणीनंतर मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। मनोज जरांगे पाटील विठुरायाच्या पूजेच्या मागणीवर महत्त्वाचं बोललेत। आता मी हे ऐकल्याबद्दल तर मी असं म्हणतो की मी भरून पावलो आताच, नाही जरी मिळाली तरी, कारण शेवटी समाज म्हणला आणि देवस्थान म्हणलं ते काय आमच्यासाठी ते भरपूर झालं, तेवढंच झालं तरी आपल्या म्हणजे तिथं आशा नाही आहे, पण समाजाची भावनेचेरणीच मी नतमस्त की बस याच्या पलीकडे काय बोलू शकणार। तुम्ही तुमची इच्छा आहे का असं जर म्हणले तर तुम्ही जाण्यासाठी तयार आहात का? नाही, मी एवढंच सांगितलं की समाजाची आणि देवस्थानाची भावना या चरणीच मी नतमस्तक होतो। मी दर्शन झाल्यासारखं झालंय, मला मी भरून पावलो म्हणले तरी। मनोज जरांगे पाटलांनी आपल्या वक्तव्यातून समाज आणि देवस्थानाची भावना व्यक्त केली आहे, पण यंदाच्या कार्तिकी महापूजेसाठी कोणाला निमंत्रण द्यायचे या संदर्भातील पेच मंदिर समितीपुढे अजूनही कायम आहे। आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा नियम आहे। राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री लाभलेत, पण आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाने कार्तिकी महापूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्री मंत्री आणि आमदाराला पंढरपुरात येऊ दिले जाणार नसल्याची घोषणा केली। आज कार्तिकी वारीसंदर्भात मला आत्ता मागाशी एक बातमी मिळाली की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण दिले गेल्याची माहिती मिळाली। कालच आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर केलं होतं की जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कार्तिकी वारीला कुठलाही मंत्री मी येऊ देणार नाही, पण आत्ता जी बाईट मिळाल्या पद्धतीनं जर खरोखरच तुमचं मराठा समाजावरती प्रेम असेल तर आम्ही आज मनोज जरांगेंना नेता मानलाय। तुम्ही मनोज जरांगेंना आणि मनोज जरांगेंच्या पुरा परिवाराला बोलवून कार्तिकी एकादशीची पूजा करावी। एकीकडे आरक्षण न दिल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना महापूजेला विरोध केला जातोय, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी विठ्ठलाची महापूजा करावी असा आग्रह मराठा समाजाकडून केला जातोय। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील कार्तिकी एकादशीची महापूजा करणार का याकडे वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले, पण मंदिर समिती जरांगे पाटलांना पूजेचं आमंत्रण देणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।